मित्रांनो, आता आपण बाजाराच्या गेट मधून आत आलेलो आहोत. हे पहा काष्टी बाजार. आता गेट मधून आत आलेलो आहोत मित्रांनो आपण. आता आपण बाजाराचा फेरफटका मारू. सुरुवातीला आपण बैल बाजारात जाऊ. हे बाजारात पिकअप आणू शकता तुम्ही मित्रांनो. मित्रांनो, बाजारात प्राण्यांसाठी मुरखी, प्राण्यांच्या सजावटीसाठी साहित्य, शेतीसाठी अवजारे, बैलांसाठी मुरखी वगैरे आहे बाजारात. सुरुवातीच्या गेटच्या आत आल्यानंतर सुरुवातीला मुरखी वगैरे भेटू शकते. काय नाव म्हणले तुमचं? गणेश इंडिये. इंगळे. तुमचा फोन नंबर सांगितलं, तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. डायरेक्ट नंबर घ्या. सांगा नंबर. 94 23 43 30 99 43 30 99. मित्रांनो, कोणाला काही साहित्य घ्यायचं असेल, आता बैल पोळा येईल आपल्या श्रावण महिन्यात, तर कोणाला साहित्य घ्यायचं असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. शेतीसाठी अवजारे पण आहे त्यांच्याकडे. बैल बाजारात जाताना आपण सुरुवातीला उजव्या हाताला साहित्य घेऊ शकता शेतीसाठी लागणार. आपण बैल बाजारात शिरत आहोत. बॅक साईडने आपण बैल बाजारात आलो आहोत. बैल बाजार पाहू शकतो. नमस्कार मामा. कोणाचे आहेत बैल? समोर आहे बैल. नमस्कार. नमस्कार. हे बैल आपलेच आहेत का? हो. मित्रांनो, हे बैल पाहू शकता. बाहेर गावच्यांना कोणाला बैल जर घ्यायचा असेल तर काष्टी बाजारात बरेचसे व्यापारी आहेत, त्यांच्याशी संपर्क आपण करून देऊ शकतो. बैलाचे दात का पाहत होतो? दात यावर असतो म्हणजे वय कळत का? थोडीशी माहिती आमच्या लोकांना सांगू शकता का? पाहणाऱ्यांना बैलच यावर कसं होतो? हॅलो. दातावरून कसं वय कळतं काय कळू शकेल का? हा मग सांगा ना कशा पद्धतीने. दुधाचे दात पाडल्यानंतर मोठाले उगवते. दोन दात पाडले सरासरी किती वर्षानंतर? दोन दात. तीन वर्ष जातलं वय. हे तीन वर्षाचे आतले वय आहे ना? कोणते कोणते जात आहेत मामा ते? अडीच वर्ष. हा एक मिनिट. हे राईन्स मामा आहेत आमचे, राईन्सवाडीचे. म्हणजे काष्टी परिसरातीलच आहेत, पण हे खूप वर्षापासून बैल व्यापार करतात. तर मामा तुमचा नंबर सांगू शकताल का? सांगा नंबर. माझा. तुमचा नंबर सांगा वैयक्तिक. मित्रांनो, हा मामांचा नंबर आहे. पाहू शकता कोणाला बैल घ्यायचा असेल, गोरं घ्यायचं असेल, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, काष्टी बाजार हा बैलांसाठी प्रसिद्ध आहे आणि खूप मोठा बाजार आहे. आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. मित्रांनो, हे बैल पोळ्यासाठी गोरे आलेले आहेत खास.
मित्रांनो आपण बैल बाजारात घुसलोय. हे बैल बाजारात आलो आहोत. तर बैल बाजाराच्या सुरुवातीचे गेट उजव्या हाताला आलोय. बाजारात चांगल्या पद्धतीचे बैल येतात आणि काष्टी बैल बाजार प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. पाहू शकता छोटे छोटे गोरे पण आलेले. आपला यूट्यूब चॅनल चालू झालाय काष्टी बाजार म्हणून. तुम्ही आठवड्याभर पाहू शकता. त्यात बैलाचा बाजार आहे, गायीचा, म्हशीचा, सगळ्या बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. काष्टी बाजार. नमस्कार शेठ. या बैलाची जात कोणती आहे? थोडं जोरात सांगू शकताल का? गावरा नाही का? हा गावरान बैल आहे. आणि मामा तुमचं नाव सांगताल का? महादेव राईन्स. म्हणजे आपल्या काष्टी परिसरात राईन्सवाडी आहे, तेथील मामा आहेत. आणि खूप दिवसापासून आम्ही पाहतोय, म्हणजे आम्हाला कळतंय असं पाहतोय की बैलाच्या क्षेत्रात आहेत. म्हणजे बैलांचा व्यापारी म्हणून हे कवळे बैल, छोटे बैल असतील, मोठे बैल असतील, ते व्यवहार करून देतील आपला. चालतो मामा, बाकीचा व्हिडिओ मित्रांनो. काष्टी बाजार हा पैशासाठी पण प्रसिद्ध आहे. करोडो रुपयाची उलाढाल आमच्या काष्टी बाजारात होती. कोटी रुपयाची. हा पहा, पैसे मोजताना सुद्धा व्हिडिओ पहा तुम्ही. शक्यतो कमी लोक व्हिडिओ दाखवताल. हा कोणत्या बैला जेवर झालाय मामा? ह्या बैला जेवर झालाय का? हा किती हजाराला गेला मामा? 75,000 हा बैलाचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो. पाहू शकता ₹75,000 ह्या बैलाचा व्यवहार झालाय मामा. तुम्ही कायमस्वरूपी बाजारात असता का? हा मी कायमस्वरूपी गेलो. हे विकणार मी भारतभर. ऐका ना, भारतभर व्हिडिओ जाणार आहे. डायरेक्ट लोक पाहत येत आता. हा कुठं बाजार चाललाय का? हा काष्टी बाजार हा आपल्या व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे, बैल बाजारासाठी. तुमचा नंबर सांगू शकताल का? 97-30. मित्रांनो कोणाला बैल घ्यायचे असेल ते मामांशी कॉन्टॅक्ट करू शकता. सांगा नंबर. 97-30. परत एकदा सांगा नंबर. 97-30-84-53-06. तुमचं नाव काय? भास्कर भीमराव माने, राहणार काष्टी, सिरवंदा तालुका, जिल्हा अहमदनगर. मित्रांनो तुम्हाला बैल घ्यायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या नंबर थ्रू आले बरं का, आमच्या चॅनल थ्रू आले तर थोडंफार कमी करून यावर यावर बसल्या मागे पुढे होणार. हा आमचा जोड झाला इकडे करावा. झालं कोण आहे बैलाचं मालक? घ्या या इथं बैलम पुढे या. मित्रांनो हे बैलाचे मालक आहेत. आणि बैलाचा व्यवहार हा उघड होत नाही मित्रांनो. कशा प्रकारे व्यवहार होतो दाखवू शकताल का तुम्ही? हा काष्टी बाजार चॅनलचं नाव आहे आपल्या. मित्रांनो हा व्यवहार कापडाच्या आतमधी यावर हाताची बोट दाबून यावर केला जातो मित्रांनो. ते यावरला काय म्हणतात? जाखून यावर म्हणतात. हा बैलाचा व्यापार आहे, बैलाचा यावर आहे. तो तोंडी होत नाही मित्रांनो. छोट्या प्राण्यांचा कसा होतो, कसा होतो, उघड यावर असतो. आणि शक्यतो बैलाचा यावर हा असा असतो, म्हणजे हाताची बोट चापून यावर होतो. हाताच्या बोटांचा अंदाज घेऊन
तो व्यवहार केला जातो. बोटावर एक लाखाचा होतो, एक हजाराचा होतो, आणि 100 रुपयापासून तर कोटीवर एक बोटा जाखून होतो. हा कसं आता हे हाताचे आतमध्ये कसं यावर होतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही. मामा 10,000 म्हणल्या कसं दाबायचं? मित्रांनो पाहू शकता 10,000 म्हणल्यानंतर एक बोट दाबतात. 20,000 किती? 20,000 2 बोट 20,000. हा मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे यावर होतो. आणि 1,00,000 असेल तर मामा एक बोट 1,00,000 आणि 10,000 एक बोट दाबला जातो. मित्रांनो 20,000 दोन बोट दाबला जातात आणि 2,00,000 दोन बोट दाबली जातात. व्यवहार पाहिले समोर वस्तू पाहून व्यवहार केला जातो. मित्रांनो तर कास्टी आल्यानंतर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मामा तुमचा नंबर सांगताल का? 98 81 पूर्ण सांगा. 98 81 80 39 06. मित्रांनो तुमचं नाव काय मामा? फाटाकडे. फाटाकडे फाटाकडे मामा पण बैलाचा व्यापार करतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. चला मित्र पुढे पुढे लिहू.